नमस्कार जागतिक कविता दिनाच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा मी आता जरासंदाच्या ब्लॉगवरचे काही अंश ही, ही सचिन केतकर यांची कविता वाचतोय जेव्हा भीमानं माझे दोन्ही पाय त्याच्या पोलादी हातात पकडले तेव्हा वाटलं तो मला कुपवणार की काय पण त्यानं मला मधून चिरलं दांतेनं पैगंबर साहेबांना इन्फर्नोमध्ये चिरल्याप्रमाणे दोन तुकडे केले माझ्या देहाचे आणि त्या बहुरूपी सावळ्याच्या सांगण्यावरून दोन विरुद्ध देशांना टाकले कधीही न जुळावे म्हणून माझ्या डिमर्ससाठी तोच जबाबदार आहे पांडवांचा साला रणछोड कुठला माझ्या असण्याचे दोन तुकडे कधीही न जुळणारे अजून जिवंत आहेत माझा प्रत्येक अर्धा अवयव जिवंत आहे ठणठणीतपणे ठुसठुसतोय कारण कोणीतरी मला रोज सांगतं की तू केव्हाच मेलायस मी असाच नरकाच्या स्वस्त हॉस्पिटलात पडलोय शरीराचा डावा भाग उजव्या बाजूला उजवा भाग डाव्या बाजूला हृदयाची उजवी बाजू डाव्या बाजूला आणि डावी बाजू उजव्या बाजूला डावी गोटी उजव्या बाजूला आणि उजवी गोटी डाव्या बाजूला डावा मेंदू उजव्या बाजूला आणि उजवा मेंदू डाव्या बाजूला म्हणूनच बहुतेक मी डाव्यांबरोबर उजव्या भाषेत बोलतो आणि उजव्यांबरोबर डाव्या भाषेत माझी डावी उजवी भाषा विरुद्ध बाजूनं एकत्र येऊन फक्त अनादि अनंत ठुसठुसण्याची बोली उच्चारते माझ्या शरीराचा एक भाग भीमानं शेतात टाकला आणि दुसरा सायबर कॅफेत पडला एका भागात संचारत इलियटचं भूत आणि दुसऱ्या अर्धवट डोळ्यात अनुभवामृत खरं तर मला एक अख्खी जीभच नाही आहे मला दोन अर्ध्या जीव आहेत माझी गुजराती जीभ माझ्या गुजराती जिबेला हवा असतो मराठीचा स्पर्श आणि मराठी जिबेला गुजराती मी देशी दारूच्या दुकानात जाऊन इंग्रजी मागवतो आणि विदेशी दारूच्या दुकानात जाऊन देशी मागवतो खरं म्हणजे अर्धनारी नटेश्वर व नरसिंह माझ्याच जात कुळीचे पण ते आहेत काल्पनिक पौराणिक पण मी जिवंत आहे खरा हा पहा माझा नकाशा हे अर्ध शरीर माझं भगव अर्ध हिरव विरुद्ध दिशेला दोघांची तोंड आणि ही मध्ये फाळणीची ऐतिहासिक पांढरी पट्टी आहे दोघांना जोडणारी चोवीस आर्यांचं चारसो वीस हृदय आहे नादुरुस्त पण जिवंत खरं तर मला सदैच जायचं होतं बर माझं अर्ध शरीर गेलंही पण उरलेलं अर्ध फ्लाईट चुकलं बऱ्याच वेळा अर्ध्या बाजूची अर्धवट अवयव दुसऱ्या अर्ध्या बाजूच्या अवयवां अवयव अवयवांबरोबर एकदिवसीय क्रिकेट मॅच खेळतात साहजिकच माझा आत्मा अंपायर असतो तेव्हा ही बघा रनआउटसाठीची अपील आणि मी थर्ड अंपायरला खुनावत फक्त तुझ्यातच हा जरासंध एकसंध असतो कारण तेव्हा तो अस्तित्वात नसतो म्हणून मला सामावून घे सर्व काळासाठी तुझ्यात आणि संपव एकदाची माझी दोन अर्धवट आयुष्य दोन अर्धवट मृत्यू